शेतकऱ्यांसारखंच आपली सुरुवात झाली पाहिजे आणि विषय जो दिलेला आहे मला आज तो आहे हळद आणि अद्रक हे दोन पिकं त्या पिकांची लागवड आणि त्या पिकांचं बाजारपेठ प्रक्रिया या संदर्भातली आधुनिक जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि त्यासोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नांचं काही स्वरूप माझ्यापर्यंत जर पोहोचलं तर विद्यापीठाचे काही वेगवेगळे संशोधन चालते या विषयावरचं भाजीपाल्याच्या तर त्या संशोधनाचा काहीतरी मार्ग आपल्या त्या प्रश्नामधून मिळू शकतो त्याच्यामुळे विनंती आहे की नुसतंच एकतर्फी माझं म्हणणं ऐकून घेत असताना आपणाला विनंती आहे की आपली जी काही त्या संदर्भातली शंका आहे त्या संदर्भातले काही प्रश्न आहेत अद्रकीच्या संदर्भातले असतील किंवा हळदीच्या संदर्भातले असतील तर ते कृपया माझं हे संपल्यानंतर प्रेझेंटेशन संपल्यानंतर आपण जरूर विचारावं. तर मित्रांनो आपणा सर्वांना हळद आणि अद्रक हे दोन्ही जे पिकं आहेत हे अत्यंत चांगले परिचित आहेत. याचं कारण असं आहे की प्रत्येक दिवसाचा भाजी आपण जेव्हा भोजनाचा विचार करतो नाश्त्याचा विचार करतो त्यावेळेला कोणताही भाजीपालायुक्त जो पदार्थ आपण खातो त्याच्यामध्ये या दोन्ही पदार्थाचा उपयोग आपण करतोच. विशेषतः गृहिणी यांना हळदी एवढं महत्व कशाचं असावं. महाराष्ट्र जो आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण हळदीच्या वापरामध्ये पावडरच्या स्वरूपात म्हणजे खाण्यासाठी हा भारतामध्ये आपला प्रथम क्रमांक आहे आणि म्हणून हळद लागवड करण्याच्या संदर्भात हे पीक कोणत्या जमिनीत लावलं पाहिजे त्याची लागवडीची वेळ कोणती आहे दोन झाडातलं अंतर दोन ओळीतलं अंतर काय आहे आणि पारंपरिक पद्धतीच्या लागवडीमध्ये आणि आधुनिक पद्धतीच्या लागवडीमध्ये ज्याच्यामधून आपल्याला उत्पन्न जास्त मिळण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि तो फरक या ठिकाणी ऐकल्यानंतर आपल्या शेतामध्ये जर आपल्याला काही करायचं असेल हळद लागवड करायची असेल अद्रक लागवड करायची असेल तर या ठिकाणावरून मी काय घेऊन गेलो पाहिजे या संदर्भातला उहापोह या ठिकाणी मी करतोय. तर सर्वप्रथम आपल्याला हळदीच्या संदर्भात माहिती घेण्या अगोदर मला असं वाटतं भाजीपाल्याच्या संदर्भात माहिती घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण हळद हा भाजीपाल्याचा अविभाज्य भाग आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु मुळात भाजीपाल्याची दैनंदिन आहारातली गरज काय आहे हे आता वेगळं सांगायची गरजच राहिली नाही. कारण तुम्ही दैनंदिन जीवनात आपण बघतो एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स हे शहरामध्ये आहेत प्रत्येक डॉक्टरकडे एवढी रांग असते पेशंटची की त्यांना आपण आज सकाळी जर नंबर लावला तर दोन तासांनी लागेल की पाच तासांनी लागेल याची खात्री देता येत नाही. याचं कारण काय की सर्व जे आपण ग्राहक म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आपल्याला आपण अवेअर झालेलो आहोत आपल्याला माहित झालंय की काय माझ्या जेवणात असलं पाहिजे दैनंदिन जेवणामध्ये समतोल आहाराचं काय महत्व आहे आणि त्या असमतोल आहारामध्ये भाजीपाल्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. कोणत्याही जेवणामध्ये व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो दोन्ही प्रकारच्या जेवणामध्ये सॅलॅड हा प्रकार आता मोठ्या चवीन आपण सांगतो की आम्हाला जेवणामध्ये सॅलॅड पाहिजे मग सॅलॅड म्हणजे दुसरं चित्र काय सॅलॅड म्हणजे भाजीपाला आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी मला तेच सांगायचं आहे की जर आपल्याला या भाजीपाला पिकांच्या संदर्भामध्ये काही माहिती जर आपल्याला पूर्णपणे जर घ्यायची असेल तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहे आणि त्यातल्या त्यात आपण विदर्भातली जी मंडळी आहो विदर्भातली जी शेतकरी मंडळी आहो याच्यामध्ये लागवडीपासून सुद्धा भाजीपाल्यात काही अडचणी आपल्या समोर आहेत. त्यातल्या त्यात आपल्याकडे पाण्याची उपलब्धता हा महत्वाचा मुद्दा आहे. वर्षभर सर्वसाधारणपणे आपल्याकडे फार कमी भागामध्ये पाणी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये नदीचं पाणी असेल विहिरीचं पाणी असेल बोरचं पाणी असेल. आता याच्या अगोदरच आमचे माझ्या अगोदरचं जे प्रेझेंटेशन झालं त्याच्यामध्ये मत्स्योत्पादनाबद्दल सांगितलं आणि मत्स्योत्पादनामध्ये जर तलावच नसतील किंवा पाणीच नसेल तर मत्स्योत्पादन करता येणार नाही. तद्वतच त्याचप्रमाणे या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड जे शेतकरी बांधव करतात त्यांना ही गोष्ट चांगली माहिती आहे की भाजीपाल्यासाठी सुद्धा वेळच्या वेळी आणि भरपूर पाण्याची गरज असते. परंतु
आपण या ठिकाणी जे पाहतात सुधारित जातीची निवड शुद्ध खात्रीलायक बियाण्याचा वापर मशागतीचा अवलंब कीड आणि रोगांचं नियंत्रण वेळेत करणे आणि काढणी प्रक्रिया आणि पॅकिंग हे जे 4-5 मुद्दे या ठिकाणी समोर दिसतात तुमच्या याच्यामागचा उद्देश काय याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही का मी असं म्हणेल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे परंतु त्याची यशस्वी लागवड करण्याकरता त्या पारंपरिक पद्धतीमध्ये ज्या काही महत्वाच्या उणीवा आम्हाला दिसल्या विद्यापीठाला दिसल्या त्या तुमच्या समोर या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. आता आहाराबद्दल मी बोललो आहारातल्या समतोल आहाराबद्दल मी बोललो आणि त्याच्याच संदर्भातलं माझं नाहीये हे जगातल्या सर्वोत्तम शास्त्रज्ञांनी काढलेलं अनुमान आहे की आपल्याला जो रोजचा भाजीपाला लागतो आपल्या समतोल आहारासाठी त्याच्यामध्ये 300 ग्रॅम भाजीपाला पाहिजे आहे. म्हणजे आता सॅलड बद्दल मी बोललो तर सॅलड मध्ये 300 ग्रॅम भाजीपाला आपण खाल्ला पाहिजे असं ते म्हणतात. याचा अर्थ पूर्णच्या पूर्ण आता भाजीपाला म्हटल्यानंतर 4 गोष्टी समजून घ्या. भाजीपाल्याची लागवड तो नंतरचा विषय झाला. पहिले आहाराच्या दृष्टीनं भाजीपाल्याचं मी पहिल्यांदा सांगतोय की त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. भाजीपाला हा एक प्रकारचा नाही आहे. आपण थोडासा डोळ्यासमोर विचार करा चित्र आणा की कोणते भाजीपाले आपण खातो त्याच्यानुसार त्याचं वर्गीकरण जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की पालेभाज्या हा वेगळा प्रकार ज्याच्यामध्ये पालक असेल मेथी असेल राजगिरा असेल कोथिंबीर असेल त्याच्यानंतर अमेरिकन्स म्हणजे चवळी असेल पांढरी चवळी असेल लाल चवळी असेल म्हणजे हे झाले पालेभाज्याचे प्रकार. जमिनीच्या खाली पोहोचणारे जे कंद आहेत त्याच्यामध्ये बटाटे असतील रताळे असतील हळद असेल अद्रक असेल यासारखे प्रकार भाजीचेच प्रकार झाले. काही प्रकारचे भाजीपाला हे फळं असतात त्याच्यामध्ये वांगी असेल टोमॅटो असेल मिरची असतील हे जे पीक आहे हे फळ भाजी झाले. त्यानंतर मुळं सुद्धा आपण काही भाज्यांचे खातो त्याच्यामध्ये तुमचं मुळं आहे गाजर आहे बीटरूट आहे हे जे प्रकार आहे हे आपलं मूळवर्गीय भाजीपाला आहे. काही भाज्यांचे आपण शेंगा खातो त्याच्यामध्ये काय असेल वालाच्या शेंगा असतील चवळीच्या शेंगा असतील काही ठिकाणी आपण त्याचे वेल बघतो भाज्यांचे वेलवर्गीय भाजीपाला त्याच्यामध्ये काकडी असेल दोडका असेल शिरी दोडका असेल घोणस असेल श्रावण केवडा असेल म्हणजे बघा तुमच्या समोर मी व्हेरिएशन सांगतोय किती प्रकारचा जवळपास 52 प्रकारचा भाजीपाला हा वर्षभरामध्ये आपण पिकू शकतो आणि जो काही भाजीपाला पिकतो तो आपल्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतो आणि त्या ठिकाणावरून तो आपल्या आहारामध्ये आपण घ्यावा अशा प्रकारचं नियोजन आपल्या पूर्वजांपासून आपल्याकडे आलेलं आहे. हे काही कुणी सांगायची गरज नाही मला इथं सांगायची गरज नाही पण तो किती घ्यावा समतोल आहार जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला तो 300 ग्रॅम पर्यंत त्याची रिकमेंडेशन आहे. त्याच्यापैकी बघा तिथे लिहिलेलं आहे 125 ग्रॅम ही पालेभाजी असली पाहिजे. म्हणजे आता जे पालेभाज्यांचे मी नावं सांगितले त्याच्यामधले जे काही राजगिरा असेल चाकवत असेल पालक असेल मेथी असेल सांबार असतील आयबरांचा असेल चवळी असेल याच्यामध्ये 125 ग्रॅम असलं पाहिजे. 100 ग्रॅम ह्या फळभाजी असलं पाहिजे त्यामध्ये टमाटे असेल वांगी असेल मिरची असेल त्यानंतर 75 ग्रॅम ह्या कंदभाज्या. कंदभाज्या म्हणजे ज्याच्यामध्ये बटाटे असतील रताळू असेल कांदा असेल लसूण असेल त्यानंतर तुमचं बीटरूट असेल त्या सर्व कंदभाज्या. म्हणजे सांगायचा उद्देश की जे काही समतोल आहार आहे या समतोल आहारामध्ये सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांचा जर समावेश असेल तर आपल्याला डॉक्टरपासून मोठ्या प्रमाणात दूर राहण्यास मदत होईल. आज आपण तेच साठी मगाशी मी बोललो की डॉक्टर साहेबांकडे आपल्याला रांगा लावायला लागतात याचे अनंत कारण आहेत. एकच कारण नाही आपण भाजीपाला खात नाही म्हणून आपल्याला डॉक्टरकडे जावं लागते असं नाही आहे. परंतु जे काही वेगवेगळे कारण आहेत त्याच्यामध्ये मोठा वाटा की आपल्याला सर्वसामान्य ग्राहक म्हणून सर्वसामान्य आई वडील म्हणून सर्वसामान्य बालक म्हणून ज्या काही गोष्टी असतात त्याच्याबद्दलची अपुरी माहिती असते. त्याच्यामुळे आपल्याला जे नियोजन आहे आठवड्याचं भाजीपाल्याचं ते नियोजन करत असताना याचा मदत होईल याच्यासाठी मी ही मुद्दाम स्लाइड बनवलेली आहे. आता लागवड करत असताना पुन्हा जसं मी सांगितलं की त्याच्या खाण्याच्या प्रकारावरून त्याचे वेगवेगळे वर्गीकरण होते त्यातच भाजीपाला लागवड करत असताना ती कोणत्या हंगामात केली पाहिजे त्याचे 3 हंगाम आहेत. बघा तिथे खरीप हंगाम उन्हाळी हंगाम आणि हिवाळी हंगाम हे सुद्धा आपणास माहित आहे. परंतु कोणत्या सीझनमध्ये कोणत्या हंगामामध्ये कोणती भाजी लावली पाहिजे याचे सुद्धा काही नियम आहे याचं सुद्धा काही शास्त्र आहे. आपला सध्याचा ट्रेंड हे का सांगतोय याची गरज आहे मित्र हो शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचसाठी आज या कार्यशाळेचं अशा प्रकारच्या कार्यशाळेचं नियोजन आहे. का सांगतोय हे
कारण आज असा ट्रेंड झालाय शेतकरी बांधव जे नाल्याच्या पाण्यावर जे भाजीपाला उगवतात भाजीपाला घेतात त्यांना असं वाटतंय की मी जर बाजारामध्ये ज्या वेळेला जे भाजीपाला नसतो तो जर थोड्या प्रमाणात एक गुंठ्यात पाच गुंठ्यात दहा गुंठ्यात जर मी लागवड केली तर मला त्याच्यापासून अवेळी लागवड केल्यामुळे मला चार पैसे जास्त मिळतील. मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहोत. याचं उदाहरण सांगतो, सध्या बाजारामध्ये भेंडी मोठ्या प्रमाणात दिसते. भेंडीची लागवड ही केव्हा केली त्यांनी? जर आता ती आली आहे तर ती लागवड केलेली आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये. आणि शास्त्र काय सांगते, भेंडीची लागवड ही खरीप हंगाम इथे जी बघा जून ते सप्टेंबर आणि उन्हाळी हंगाम म्हणजे जानेवारी ते जून या दोनच हंगामात फक्त भेंडीची लागवड करावी. हिवाळी हंगाम म्हणजे ऑक्टोबर आणि ते जानेवारी या हंगामात भेंडीची लागवड करू नये असं शास्त्र सांगते. हे शास्त्र सांगते म्हणजे काय, मी सांगत नाही, जगातल्या सर्व भाजीपाल्याच्या शास्त्रज्ञांनी जो अभ्यास केला त्या अभ्यासातून आलेलं हे सूत्र आहे. पण आपण केवळ चार पैसे मला जास्त कसे मिळतील, मी तुमच्याशी सहमत आहोत चार पैसे जास्त जरूर मिळतील, परंतु एकंदरीत अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ऑक्टोबर महिन्यानंतर जर मी भेंडीची लागवड केली तर एका भेंडीच्या झाडाला ज्या ठिकाणी 40 ते 45 फळांची अपेक्षा आहे जी खरीपात आणि उन्हाळ्यात मिळू शकते तिथे माझी जर लागवड मी हिवाळ्यात केली तर 4 ते 5 भेंड्यापेक्षा जास्त भेंड्या लागत नाही. तुमची जात व्हरायटी हायब्रिड असू दे किंवा ओपी व्हरायटी असू दे, व्हरायटी कुठली असू दे, मग मला एक सांगा की 4 ते 5 भेंड्या जर एका झाडाला लागत असतील हा जर तुम्हाला पैशाच्या स्वरूपात जर मोजायचं असेल निश्चित तुम्हाला 4 पैसे जास्त मिळतील. पण माझा आक्षेप माझं या ठिकाणी सांगणं एवढंच आहे की त्याच्यामुळे आपलं आणि आपल्या आजूबाजूला करणाऱ्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात आपण नुकसान करतोय ही गोष्ट लक्षात घ्या. कशी करतोय, ज्या अर्थी वैज्ञानिक दृष्टिकोनातून खरीप आणि उन्हाळी या दोनच हंगामात भेंडी लागवड केली पाहिजे याचा कारणच असं आहे मुळात मित्रांनो की कोणतंही पीक लागवड करत असताना त्याच्यावर येणारे रोग आणि किडी यांचे जे काही विषाणू जीवाणू बुरशी किडी त्याचे अंडी त्याची पिल्लावस्था त्याची कोशावस्था त्याच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था असतात त्याची वाढ सुद्धा अवलंबून असते. आणि अवेळी लागवड केल्यामुळे होते काय की हे नैसर्गिक आहे. तुम्हाला जर एखाद्या किडीला किंवा एखाद्या रोगाला आवश्यक वातावरण आणि आवश्यक वस्तू जर समोर दिसत असली तर त्याची वाढ जरूर होणार आहे. म्हणून भेंडीची जर लागवड तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या नंतर केली हिवाळ्यात केली काय होईल ती रसरशीत होईल तिची वाढ चांगली होईल तिच्यामध्ये रस मोठ्या प्रमाणात येईल परंतु त्यासोबतच त्याच्यावर बुरशी वाढेल त्याच्यावर त्या भेंडीवर येणाऱ्या किडी वाढतील त्याच्यावर येणारे विषाणू वाढतील आणि त्याच्यावर येणारे रोग वाढतील. म्हणजे काय झालं की ज्या काळात जी कीड जी रोग यायला नको त्या काळात ते आपण आणण्याला त्यांना प्रवृत्त करतो आहे. मग आपणच ओरडतो आज परिस्थिती काय आज अशी परिस्थिती आहे भाजीपाल्याच्या मध्ये की जे रोग आपण भाजीपाल्यावर कधीही ऐकले नव्हते अशा पद्धतीचे रोग आपल्याला आज आपल्या शेतामध्ये बघायला मिळते आहे. उदाहरण देतो मी, घेवडा श्रावण घेवडा आणि वाल ज्याला पोपट वाल ज्याला म्हणतो आपण याच्यामध्ये YVMU येलो व्हेन मोझॅक नावाचा जो व्हायरस आहे हा मोठ्या प्रमाणात या वर्षी पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे भोकड्या नावाचा जो मिरचीवरचा रोग आहे ज्याला इंग्रजीत लिफ कर्ल व्हायरस असं म्हणतात याची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड गेल्या 2 वर्षापासून झाली आहे. कर्णेश्वर आणि हा जो तुमचा भिवापुरी हा जो इकडचा उमरेडचा भाग आहे याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 हजार एकरावर मिरचीची लागवड होत गेल्या 2 वर्षापासून त्यांनी कंबरनं मोडलेलं आहे फक्त या रोगामुळे लिप कर व्हायरस. आता मी जे गोष्ट सांगितली याच्याशी याचा सरळ संबंध आहे म्हणून एवढं पुआपुआ केला. म्हणून हात जोडून सर्वांना विनंती आहे या ठिकाणी या हॉलमध्ये बसणाऱ्या जे कोणी शेतकरी बांधव या पिकाच्या संबंधित माझ्याशी सहमत असतील त्यांनी इतरांनाही हे सांगावं की अवेळी भाजीपाल्याची लागवड करत असताना केवळ पैशाचा विचार न करता आपल्याला त्या पिकावर येणाऱ्या रोग आणि किडींचा जो होणारा संभाव्य प्रादुर्भाव आहे तो कसा कमी करता येईल त्याच्यातून आपल्याला कसं बाहेर निघता येईल याच्यासाठी जे काही शास्त्रानं सांगितलं जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्या शास्त्राचा आपण अवलंब केला पाहिजे अशी विनंती या ठिकाणी करतो. आपला जो परिसर आहे नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये जी काही जमीन आहे या जमिनीमध्ये अत्यंत मोठा वाव आहे. कशाचा वाव आहे की हे जे कंदवर्गीय पीक आहे या पिकांना वाढीसाठी. कारण बघा इथे तुम्ही मिरची टोमॅटो कांदा लसूण हळद आणि अद्रक याचा एरिया बघा 1 लाख हेक्टर मध्ये तो एरिया आहे आणि जवळपास
टोमॅटोच्या खालोखाल या लसणाच्या खालोखाल हळद आणि जिंजरचा एरिया आहे, परंतु त्याची प्रॉडक्टिव्हिटी प्रति हेक्टर उत्पादकता बघा आता हा मार्केटिंगशी संबंधित असणारा प्रश्न आहे. मार्केटिंगशी याच्यासाठी म्हणतोय मी की एका हेक्टर मधून मिळणारे जे आपल्याला उत्पन्न आहे याच्यावर याच्यापासून मिळणारा लागत खर्च आणि त्याच्यातून जर लागत खर्च आपण काढला तर मिळणाऱ्या खिशात जाणारे आपले जे पैसे असतात त्याला आपण निव्वळ नफा म्हणतो. हा निव्वळ नफा याच्यावर अवलंबून आहे. जर आता पुढचं टेबल बघा, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपला महाराष्ट्र बघा, हा हळदीच्या संदर्भातला टेबल आहे. याच्यामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि आसाम. आता बघा हे राज्य जे दिलेलं आहे कशावर अवलंबून आहे की हळदीची लागवड किंवा अद्रकाची लागवड कोणत्या ठिकाणी होते, या सर्व प्रदेशांमध्ये होते, मोठ्या प्रमाणात होते. आपलं महाराष्ट्रात बघा 120.23 इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या हजार हेक्टरवर याची लागवड आहे. त्याचं प्रोडक्शन मात्र बघा किती आहे, 109,000 हेक्टर आणि प्रोडक्टिव्हिटी जे आताच म्हटलं मी 900 किलो, 900 म्हणजे जवळपास 9 क्विंटल प्रति हेक्टर. आणि जर शेतकरी बांधवांना आपण विचारलं की तुमच्याकडे हळद आहे तुम्हाला किती झालं हळद, तर ते सांगतात आम्हाला 200 क्विंटल झाली, 150 क्विंटल हळद झाली, ओली हळदीबद्दल मी बोलतो. आणि जर समजा एवढ्या मोठ्या प्रमाणात हळद झाली तर त्याचा प्रक्रिया कशी करणार हा पुढचा भाग. म्हणून हे दोन्ही जे टेबल मी तुम्हाला दिले हे एवढ्यासाठी दिले की याच्यावरून प्रक्रिया करणारे जे काही शेतकरी व्यापारी बांधव असतील, शेतकरी बांधव असतील, त्यांना याच्यातून काही चार गोष्टी घेता आल्या पाहिजे की ज्या ज्या पद्धतीनं आपण एखाद्या विषयाची मांडणी करतो त्यावेळेला, कारण हा शेती हा आपला धंदा आहे, त्याच्यातून 4 पैसे जास्त मिळावे, माझ्या शेतकरी बांधवाच्या खिशात 2 पैसे जास्त मिळावे, हा विद्यापीठाचा हेतू आहे. आणि तो जर साध्य करायचा असेल तर ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की हळदीची लागवड करणारी भारतातली इतर राज्य कोणती आहे आणि का आहे, त्याचं उत्तर आता पुढच्या स्लाइडमध्ये सापडेल आपल्याला. आता हे एक आणखी एक टेबल तुमच्या समोर ठेवला मुद्दा विदर्भासाठी. विदर्भातली जर वेगवेगळ्या याची जर लागवडची क्षेत्रफळ काढलं तर त्याच्यामध्ये टर्मेरिक म्हणजे हळद हे कुठंच नाही, पॉकेट्समध्ये घेतलं जाते. पॉकेट म्हणजे काय, अगदी कमी क्षेत्रफळावर. आणि म्हणून मी दिलं मिरचीचं किती आहे, ब्रिंजल म्हणजे वांगीचं किती आहे, कांद्याचं किती आहे, भेंडीचं किती आहे आणि त्याची प्रॉडक्टिव्हिटी किती आहे. परंतु हळदीच्या बाबतीमध्ये मात्र आपण मोजू शकत नाही एवढ्या कमी क्षेत्रावर याची लागवड होते. आणि म्हणूनच आज आपल्याला या ठिकाणी हे समजून घ्यायचं आहे की जर जास्तीत जास्त उत्पन्न वाढवायचं असेल, 2 पैशाचा नफा आपल्याला जर मिळवून घ्यायचा असेल तर आधुनिक पद्धतीमध्ये आपल्याला काही महत्वाच्या बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे, त्याही मी मांडण्याचा प्रयत्न केला. नंबर एक, आणि त्याच्यामध्ये कुठलंही पीक जेव्हा आपण घेतो तेव्हा आपली जमीन केवळ बाजूच्या शेतकऱ्यांना घेतली, त्यांना उत्पन्न चांगलं झालं, त्यांच्या जमिनीत त्यांनी घेतलं, माझी जमिनीमध्ये मला तेवढं झालंच पाहिजे असा अट्टहास करता कामा नये, ही अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी विशेष केली पाहिजे. याचं कारण काय, आपल्याकडे कसा ट्रेंड आहे, एकानं केलं की त्याच्या मागे सारे जण करतात, बरोबर आहे का चुकलं, आणि असं करू नये अशी आमची धारणा आहे. का, कारण त्याची जी जमीन आहे त्याच्याकडे उपलब्ध असणारं जे पाणी आहे, त्याच्याकडे त्या जमिनीचा जो उतार आहे, त्या जमिनीमध्ये असणारं सेंद्रिय कर्वाचं प्रमाण आहे, त्या जमिनीमध्ये असणारी अवेलेबल न्यूट्रिएंट्स आहेत, त्या जमिनीमध्ये असणारी क्षारता आहे, त्या जमिनीमध्ये असणारं सामूचं प्रमाण आहे, चुन्याचं प्रमाण आहे, या सर्व गोष्टी आपल्या जमिनीत असतीलच जसा तसा याची खात्री देता येत नाही. जशी आपली प्रकृती म्हणजे माझी प्रकृती आणि यांची प्रकृती ही सारखी असते असंच नाहीच, त्याच पद्धतीनं माझ्याकडे असणारी जमीन आणि दुसऱ्या बाजूच्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये हा फरक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जमिनीचं माती परीक्षण करून घेणं हे जे पिकं आहेत हळदी आणि अद्रकीसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे, या ठिकाणी मला सांगायचं आहे. म्हणून जमीन कशी असावी तर त्याबद्दल त्यांनी हवामान आणि जमिनीबद्दल लिहिलेलं आहे, हलकी ते मध्यम जमीन पाहिजे. आता पहा केवढा मोठा विषय आहे, एका गोष्टीवर बोलतो म्हटलं तर इथे अर्धा तास मला बोलता येते, परंतु वेळेचं भान ठेवून आपण जे मुद्दे महत्वाचे आहेत ते मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की हलकी ते मध्यम म्हणजे काय, की ज्या ठिकाणी हा जी जमिनीची खोली आहे ही 60 ते 90 सेंटीमीटर आहे वरतीपासून तर खालपर्यंत, त्याच्यानंतर मग तिथे मुरुम असेल किंवा काळा दगड असेल किंवा पांढरी एक लेअर असेल चुनगडीची ती चालेल, परंतु माझा जर विचार आहे किंवा मला अद्रक किंवा हळद घ्यायची आहे तर मला कमीत कमी माझ्या जमिनीची खोली
सुरुवातीपासून तर 90 सेंटीमीटर पर्यंत ही साधारण कोयत्याची असली पाहिजे. पाणी सर्वसाधारणपणे धरून ठेवणारी असावी. सर्वसाधारणपणे हा शब्द प्रयोग केला गेला कारण हे दोन्ही पिकं जे आहे हे जमिनीत वाढणारे आहे, कंदवर्गीय पीक आहे. म्हणून ज्या ठिकाणी पाणी हे जास्त धरून ठेवते अशी जमीन या पिकाला जाणवत नाही. म्हणून सर्वसाधारणपणे कोयत्याची जमीन जिची खोली 60 ते 90 सेंटीमीटर आहे अशी जमीन म्हणजे हलकी ते मध्यम जमीन. दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये निचरा होणारी. आता मगाच्या त्या टेबल कडचं थोडस आठवण करा की त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम ह्या सारख्या राज्यांचा मी समावेश केला का? कारण त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे 1500 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर वार्षिक सरासरी इतकं असते. आपल्याकडचं सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे 500 ते 750 आहे. बरोबर आहे. थोडसा गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया इथे 1100-1200 आहे. परंतु रेस्ट ऑफ द ईस्टर्न विदर्भात इकडे आपण जर आलो तर 750 ते 500. या 550 पासून मिलीमीटर पासून तर 2000 मिलीमीटर पर्यंत हे दोन्ही पिकं घेता येऊ शकतात. आणि ज्या ठिकाणी जमिनी ह्या उताराच्या आहेत, सखल नाही, पर्वतीय प्रदेश आहेत, उताराच्या जमिनी आहे, पाऊस जास्त पडतो पण पाऊस साठून राहत नाही, अशा जमिनी म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि कोणता आसाम जो पूर्वोत्तर राज्य आहे आपले, तिथे सुद्धा हळद आणि अद्रकीचं प्रमाण लागवडीचं मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून ते मी दिलं होतं मगाशी. आणि या ठिकाणी देण्याचा उद्देश तोच आहे की आपल्याकडे जर अशा पद्धतीच्या जमिनी नाही आहे, उताराच्या जमिनी नाही आहे, म्हणून कोणती जमीन निवडायची त्याच्यासाठी म्हणून हे सांगितलं की निचरा होणारी जमीन म्हणजे जी आपली समतोल जमीन आहे, जिचा उतारा 0.1% कमी आहे, अशी जमीन आपण या पिकांसाठी निवडू शकतो. फक्त कंडिशन एवढीच आहे की त्याच्यामध्ये रेतीचं प्रमाण 30 ते 40% असं पाहिजे. म्हणून मी म्हटलं बघायची मध्यम कोयत्याची. पहा किती महत्व आहे. प्रत्येक गोष्टीला शास्त्रोक्त पद्धतीनं लॉजिक दिलेलं आहे. फक्त कृष्ण विचार करतो, फक्त एवढंच केलं पाहिजे शेतकरी म्हणून. बाजूच्या शेतकऱ्यांना केलं म्हणून मी करावं का, याच्याबद्दल मात्र थोडस आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर सामू बद्दल बोललोय. सामू म्हणजे काय? जमिनीमध्ये असणारा आम्ल विम्ल निर्देशांक. कोणती जमीन अल्कलीयुक्त आहे, कोणती जमीन आम्लयुक्त आहे, आणि या दोघांचा मध्य साधणारा म्हणजे 6 ते 7.5 याला म्हणतात म्हणजे न्यूट्रल जमीन. सर्वसाधारण भाषेत याच्यामध्ये सर्व पिकांना चालू शकणारा असा जो आम्ल विम्ल निर्देशांक असते. आता बघा आम्ल विम्ल निर्देशांक गाडी सुटून जाते. बरोबर आहे ना. एवढा मोठा शब्द लक्षात राहत नाही म्हणून हा शॉर्टकट केलेला आहे सामू. त्याला म्हणतात सामू. हे कुठं माहीत होत आहे? लागवडीपूर्वी आपल्या जमिनीचं जर आपण माती परीक्षण केलं तर त्या चार्टमध्ये तुमच्या जमिनीचा सामू लिहून येतो. आणि ज्या जमिनीचा सामू हा 7.5 जरी दिलं असेल तर 8 पर्यंत आहे अशा जमिनी 6 पासून तर 8 पर्यंत ह्या जमिनी अद्रक आणि हळद या दोन्ही पिकासाठी लागवडीसाठी चालू शकतात. हवामानाबद्दल मी बोललो. त्याच्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सम प्रमाणात जो ज्याला आपण म्हणतो जुलै, सप्टेंबर, ऑगस्ट हे 3 महिने आपले पावसाळ्याचे असतात. या 3 महिन्यामध्ये साधारणपणे आता मात्र या 2-3 वर्षात तुम्ही जर थोडासा हवामानाचा अंदाज घेतला तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की पावसाळ्यात उन्हाळ्यासारखं वातावरण होते, हिवाळ्यात आता गर्मी होऊन राहिली आणि उन्हाळ्यात कदाचित गारपिटीची शक्यता. बरोबर. हा पर्यावरणाचा जो बदल आहे याच्यासाठी ह्या ज्या सर्व इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस वगैरे जे मोदी साहेब वगैरे जाऊन आले, आता पॅरिसला जी मोठी एक जागतिक परिषद झाली, याच्या मागचा उद्देशच तो आहे की आपल्याकडे सर्वसाधारणपणे विदर्भातला, महाराष्ट्रातला आणि भारताचा जर विचार केला भाजीपाल्याचा आणि इतरही पिकांचा, तर हवामानामध्ये जे आमूलाग्र बदल गेल्या 3-4 वर्षात आणि पुढील 4-5 वर्षांमध्ये होणार आहे त्याचं मुख्य कारण आहे की जागतिक तापमानात जी मोठी वाढ होत आहे त्याच्यामुळे जे ध्रुव प्रदेश आहे आपल्या देशावर जे बर्फ आहे, किलोमीटर जाडीचे बर्फ आहे, ते बर्फाची जाडी कमी होत आहे. त्याच्यामुळे समुद्राची पातळी वाढते आहे, बाष्पोत्सर्गाचं प्रमाण वाढते आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे ज्या भारत देशामध्ये सर्व प्रकारचे आपल्याला हवामान मिळते, पर्जन्यमान मिळते, या सर्व तापमानामध्ये मात्र आमूलाग्र बदल होतो आहे. मान्सूनवर आपण सारे अवलंबून आहोत. आपल्या जमिनीतलं पाणी, विहिरीतलं पाणी हे सर्व त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे या साऱ्या घटकांचा विचार करता आपल्याला वेगवेगळ्या पिकांकडे वळावं लागणार आहे. आणि आजचा जो विषय आहे हळद आणि अद्रकीचा हा त्याचाच एक भाग आहे की आपण हे नाविन्यपूर्ण पिकांकडे का जातोय. तर त्याचं कारण बदलणारी जी हवामान व्यवस्था आहे
हिला आपल्याला उत्तर शोधलं पाहिजे, नाही तर पारंपरिक जर पिकं घेत राहतो त्याच्यामध्ये गहू हरभरा ज्वारी सोयाबीन एवढे जर पिकं घेत राहिलो तर मात्र मग आपल्या खिशाला कात्री लागल्याशिवाय राहणार नाही आणि निसर्गही आपल्याला काही मदत करणार नाही. आता हळदीच्या जातींबद्दल मी या ठिकाणी थोडासा उहापोहा करतो कारण जे महत्वाचे मुद्दे आहेत तेवढेच मी सांगू शकतो एवढ्या वेळात. तर त्याच्यामध्ये हळदीचे जे जाती आहेत त्या तुमच्या समोर मी ठेवलेल्या आहेत. सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये हळदीची लागवड ही सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात होते. त्या खालोखाल विदर्भामध्ये मात्र आता मोठ्या प्रमाणात अकोला वाशिम भंडाराचा काही भाग ज्याच्यामध्ये प्लेन लँड आहे, गडचिरोलीचा काही भाग आणि साधारणपणे अमरावती वर्धेचा जो काही लॅटरल भाग आहे, समुद्रपूर नावाचा जो तालुका आहे विशेषतः हिंगणघाट आणि समुद्रपूर ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये या हळदीची लागवड आता मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहे. आणि विशेषतः वायगाव नावाचं जे एक गाव आहे, वायगावी हळद तुम्ही नाव ऐकलं असेल, या वायगावी हळदीच्या काही नमुने आम्ही विद्यापीठात 7 ते 8 वर्ष त्याच्यावर संशोधन केलं आणि त्याच्यावरून पिकेरी वायगाव नावाची एक जात आम्ही मागच्या वर्षी आपल्या विदर्भातील शेतकरी बांधवांना दिलेली आहे. तिचे वैशिष्ट्य वगैरे त्याच्या समोर दिलेलं आहे परंतु ते नंतर मी सांगतो. पहिल्यांदा त्यांच्या जातीचे नावं फक्त आपल्यापर्यंत असावे कारण याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की वायगाव हळद किंवा कुठली जरी हळद लावतो म्हटलं तर एका एकराला 10 क्विंटल हळद लागते, बेनं लागते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात बेनं कोणत्याही संशोधन केंद्राला विद्यापीठाला एका शेतकऱ्याला पुरवणं शक्य नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे दोन्ही पिकं जर आपण घेतो म्हणता तर जातीच्या बाबतीत अत्यंत जागरूक राहणं गरजेचं आहे. कुठल्याही परिस्थितीत आपली फसवणूक होता कामा नये. कोणत्याही शेतकऱ्याकडून आपण जेव्हा बेनं विकत घ्यायचा प्रयत्न कराल त्यावेळेला त्यांचं बियाणं कोणत्या जातीचं आहे, त्याच्यामध्ये काही त्याचे भेसळ आहे का याची आपण प्रत्यक्ष पाहणी करणं गरजेचं आहे. म्हणजे आता उठलो मी यावर्षी आणि मला मार्च महिन्यात मी ठरवेल की मी हळद लागवड करेल किंवा अद्रक लागवड करेल तर तसं चालत नाही. मला पुढच्या वर्षी जर लागवड करायची आहे तर यावर्षी ज्या शेतकऱ्याकडून मला बेनं घ्यायचं आहे त्याची आधीपासूनच मला चौकशी करणं गरजेचं आहे. त्याच्या शेतामध्ये जेव्हा ते बेनं लावलेलं असते त्यावेळेला मी तिथे जाऊन पाहिलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे. मग सरकारनं असं केलं पाहिजे, कोणी आपल्याला मदत केली पाहिजे ह्या याच्या मताचा मी नाही आहे वैयक्तिकरित्या कारण आपली चूक आहे. नंतरची भांडण नको म्हणून हे पहिले नाव सांगितले. सर्वात जास्त जर एरिया असेल महाराष्ट्रात तो सेलमचा आहे. त्याच्या खालोखाल कृष्णा आहे. कृष्णा ही कर्नाटकातून आलेली जात आहे. सेलम सुद्धा कर्नाटकातून कट्टम एरियामधून आलेली जात आहे आणि त्या एरियामधली ती प्रसिद्ध जात असल्यामुळे आपल्या राहुरी कृषी विद्यापीठातला कसबे डिग्रस नावाचं एक संशोधन केंद्र आहे त्याचा पत्ता आणि मी देतो तुम्हाला त्याच्यामध्येच आहे ना. आणि या बाकीच्या सुवर्णा समुना सुदर्शना याचे यील्ड लेवल दिलेले आहेत एवढ्यासाठी की आमची जी पिकेवी वायगाव आहे तिथे यील्ड लेवल सर्वात कमी आहे. बघा तिथे 19 क्विंटल म्हणजे 20 टन सॉरी म्हणजे 200 क्विंटल प्रति हेक्टर साधारणतः एवढं कमी उत्पादन आहे. परंतु त्यासोबतच हे या ठिकाणी सांगायचं आहे का आम्ही ती जात रिलीज केली का ती प्रसारित केली कारण त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म. हळद ज्याच्यासाठी मी अगोदर सांगितलं की हळद कुठे कुठे वापरल्या जाते सकाळी उठल्यापासून नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत हळद पाहिजे त्याच्यात औषधी गुणधर्म हा कर्कुकुळ नावाचा घटक असतो. पिवळेपणा ज्याला म्हणतात हळदीचा पिवळेपणावर त्याचा औषधी गुणधर्म ठरते. त्याचं नाव आहे कर्कुमिन. कर्कुमिनचं प्रमाण किती आहे याच्यावर हळदीचा औषधी गुणधर्म ठरतो. तो मात्र आपल्या पिकी वायगावमध्ये सर्वात जास्त आहे तो मी सांगतोय. ते बघा इथे काही जाती मी त्याच्यासाठी चित्र आणले मुद्दाम तुमच्यासाठी. हा जो जात आहे पहिला हा आयसाय प्रभा आणि आयसाय ही जी भारतातली मसालावर काम करणारं जे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र आहे ते आहे कालिकत इथं केरळ राज्यामध्ये. त्या राज्यांनी हे जे प्रभा आणि प्रतिभा या नावाच्या दोन जाती दिल्या आहेत तिच्यामध्ये बघा तुम्ही कर्कुमिन हा प्रमाण दिलेला आहे. कर्कुमिनचं प्रमाण 6.5 आहे त्याच्यामध्ये प्रभामध्ये आणि प्रतिभामध्ये 6.2 आहे. ओलिओरिजिन तुम्हाला माहित असेल कदाचित आजकाल हळदीचं तेल तयार करतात. या तेलामध्ये सर्व घटक जे हळदीमध्ये असतात ते असतात परंतु जर आपण 100 ग्रॅम हळद जर टाकत असू एखाद्या भाजीमध्ये जर 10-20 किलोची भाजी आहे तिथे 100 ग्रॅम हळद जर लागत असेल तर या ठिकाणी फक्त 2 थेंब ओलिओरिजिन जर टाकलं तर त्या 100-200 ग्रॅम हळदीचं ते काम करते. एवढंच सांगायचं आहे त्याला ओलिओरिजिन किंवा कॉन्सन्ट्रेटेड ऑइल असं म्हणतात. त्याचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि ड्राय रिकव्हरी हा शब्द आहे खाली. याचा अर्थ ओल्या हळदीचा प्रोसेस केल्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर त्याच्याबद्दल नंतर बोलतो मी
प्रक्रिया केल्यानंतर जे हळकुंड येतात वाढलेले त्याचं रिकव्हरीचं प्रमाण आहे. 100 किलो ओली हळद जेव्हा आपण वाढवतो तेव्हा त्याच्यापासून साधारणतः 19.5 म्हणजे 20 किलो एवढी आपल्याला वाढलेली किंवा कोरडी हळकुंड मिळतात. याचं प्रमाण सुद्धा जाती परत्वे वेगवेगळं असते हे एवढं याच्यातून मला सांगायचं आहे. ही दुसरी जात आहे अलेप्पी सुप्रीम आणि कदरम. या दोन्ही रिसेंटली रिलीज झाल्या व्हरायटी याच्यामध्ये बघा फक्त एवढंच लक्ष द्या याच्यामध्ये बाकी त्या गोष्टीकडे लक्ष बघा देऊ. कर्कुमिनचं प्रमाण बघा तिथे कमी झालेलं आहे पहिल्या जातींपेक्षा परंतु त्याचं यील्ड लेवल वाढलेलं आहे. तिथे खाली बघा ड्रायचं प्रमाण जे आहे ड्राय टर्मिनी की 6.7.72 टन झाली आहे म्हणजे जवळपास 3 टन इतकं. त्याच्यानंतर ही सुदर्शना आणि सगुना नावाची जात आहे याचं बातमी आता आपल्या गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही शेतकऱ्यांचे मला फोन आला की त्यांना या जातीबद्दल माहिती झालेली आहे आंध्र प्रदेशात आणि त्यांना त्याच्या बियाणं पाहिजे आहे म्हणून त्यांच्यासाठी म्हणून मी मुद्दा मी स्लाइड आणली किंवा याचं जे यील्ड लेवल आहे ह्या 1991 मध्ये रिलीज झालेल्या जाती आहे परंतु कर्कुमिनचं प्रमाणच्या कडे कदाचित ते आकर्षित झाले असावे आणि वायगावला आपली ती कॉम्पिटेटिव्ह होते का असं त्यांचं म्हणणं त्याच्या पोरवरून दिसत होतं म्हणून मी हे मुद्दा स्लाइड आणली. त्यानंतर सुवर्ण नावाची जात आहे 1987 खूप जुनी जात आहे आणि साधारणतः जनकाजम मधून आणलेली जात आहे त्याचं कर्कुमिनचं प्रमाण अत्यंत कमी आहे. जसजसं कर्कुमिनचं प्रमाण कमी होईल तसतसं त्याचं प्रॉडक्टिव्हिटी जी आहे ती वाढत जाते हा याचा माझा उद्देश. त्याच्यानंतर हे अद्रकाच्या बद्दलच्या काही जाती आहेत ही जात लिहून घ्या पाहिजे असेल ना. रिवोटी जनरो सर्वात जास्त आणि सर्वात जुनी जात अद्रकाची सर्वात भारतातली जुनी जात आहे आणि सर्वात जास्त एकरी उत्पन्न देणारी जात आहे. त्याचं जे प्रमाण आहे त्याचं बियाण्याचं जे प्रमाण आहे हे 15 क्विंटल ते 25 क्विंटल एवढं हेक्टरिक प्रमाण पाहिजे म्हणजे एका एकराला 10 ते 12 क्विंटल एवढं प्रमाण पाहिजे. हे सर्वात जास्त प्रमाण आहे जेवढं प्रमाण बटाट्याच्या लागवडीसाठी पाहिजे तेवढंच प्रमाण याला हळदीचं आणि अद्रकीचं पाहिजे आहे. त्याला 20 ते 30 ग्रॅम वजनाचं जर समजा हे जर बेणं असेल तर त्यासाठी 1800 किलो प्रति हेक्टर या पद्धतीनं ती बियाणं ती उपलब्धता असणं गरजेचं आहे. आणि ते आता जे बोललो मी हे उपलब्ध कुठं होऊ शकते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं कसबे डिग्रस तालुका जिल्हा सांगली म्हणजे सांगलीपासून जास्तीत जास्त 15 किलोमीटर अंतरावर हे केंद्र आहे त्याचा फोन नंबर मी मुद्दाम तुमच्यासाठी दिलेला आहे. ज्यांना याचं बेनं पाहिजे असेल कारण लागवड करणारे बरेच इच्छुक शेतकरी आहेत परंतु बेनं कुठून उपलब्ध होईल एक त्या चांगल्या जातीचं कोणतं उपलब्ध होईल याच्याबद्दल माहिती नसते आणि म्हणून हे या ठिकाणी मी तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे आणि तो आपण नोट डाऊन करावा किंवा कराल अशी अपेक्षा आहे. बीज प्रक्रिया आता याची गरज काय बीज प्रक्रियेची गरज काय याचं एवढंच म्हणणं आहे की हे जे दोन्ही पिकं आहे हळद आणि अद्रक याचं बेना लागवड सुद्धा आपण जमिनीत करतो आणि त्याचं पीक सुद्धा जमिनीतूनच काढतो त्याच्यामुळे हे पीक लागवडीपासून काढणीपर्यंत जमिनीच्या खाली राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही वरून कितीही फवारे मारले तरी सिस्टेमिक असले तरच त्याचा फायदा होईल. अदरवाईज जर ते कॉन्टॅक्ट स्वरूपाचे जर किंवा ड्रेंचिंग जर आपल्याला करायचं असेल तर ते जमिनीतून त्या कंदापर्यंत जाईल असं होऊ नये म्हणून लागवडीपासूनच त्याच्यावर बीज आणि रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमीत कमी व्हावा याच्यासाठी मँगोझेप म्हणजे M45 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी त्याचप्रमाणे आपल्याकडे उपलब्ध असणारं फिनॉलफॉस किंवा डायमेथोएट 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याचं एकत्रित मिश्रण करायचं आहे. लागवडीपूर्वी ते 30 मिनिटं ते कंद बुडवून ठेवायचे आहे जेणेकरून त्याचा फळ त्याच्यावर जमेल आणि त्याच्यामध्ये तयार होणारी जी बुरशी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणू आहेत त्याचा जो नायनाट आहे तो त्याच ठिकाणी होईल आणि पहिले 30 ते 40 दिवस लागवडीपासून आपलं कंद बेणं आपली हळद आणि अद्रक हे रोगापासून संरक्षित राहील अशी अपेक्षा आहे. लागवडीची वेळ अत्यंत महत्वाची आहे. कुणाला तरी माहीत होते नंतर मग जून महिन्यात फोन करतात आता लागवड केली तर चालेल का. कृपा करून असं आपण करू नये आणि म्हणून त्याच्यासाठी या मार्गदर्शनातून आपल्याला एवढं सांगायचं आहे की अद्रक असेल किंवा हळद असेल याची लागवड शक्य होत असेल तर एप्रिलच्या शेवटच्या महिन्यात इथं जरी मे महिना दिसलाय मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तरी सुद्धा आपण त्याची व्यवस्था मात्र ही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासूनच रोटावेटर वगैरे करणं सुरू करायचं आहे आणि लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात करायची आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पिकं जमिनीच्या खाली
लागवडीपासून काढणीपर्यंत राहत असल्यामुळे जेवढी जास्त जमीन मोकळी करता येईल, जेवढी हवा त्याच्यामध्ये खेळवता येईल तेवढी खेळवणं हे आपलं काम आहे. त्याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये रोटाव्हेटर सारख्या यंत्राचा उपयोग करून जमीन भुसभुशीत करणे गरजेचं आहे. आणि याचं कारण म्हणजे मगाशी मी सांगितलं की पाणी जरी या पिकाला जास्त लागत असलं तरी पाणी साचून राहणार नाही मुळाजवळ कंदाजवळ. त्याच्यासाठी पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. पाण्याचा निचरा केव्हा होईल? जमीन भुसभुशीत राहील तेव्हा. तर एवढी काळजी आपण घ्यावी म्हणून ते लिहिलंय. आता लागवड कशी करायची त्याच्यासाठी लिहिलंय. दोन्ही पद्धतीनं सरी पद्धतीनं करता येते किंवा सरी वरंभा पद्धतीनं करता येते. आता सरी पद्धती म्हणजे आपण ज्या पारंपरिक पद्धतीनं सऱ्या करून लागवड करत होतो दोन्ही पिकांची त्या पद्धतीनं लागवड करता येते. त्याच्यामधलं पण अंतर जे आहे ते 30 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर या पद्धतीनं करता येते. किंवा आधुनिक पद्धतीमध्ये ज्याच्यात बीबीएफ ब्रॉड बेस फरो किंवा ज्याला आपण रुंद सरी वरंभा पद्धती म्हणतो याच्यामध्ये 1.20 म्हणजे 120 सेंटीमीटर रुंदीचा आणि साधारणतः त्याच्यानंतर 50 सेंटीमीटरच्या नाल्या असणारा असा जो सपाट वाफा आहे रुंद सरी वाफा त्याच्यावरचा जो वाफ्याचा जो भाग आहे त्या वाफ्यामध्ये जवळपास 1 मीटरचं अंतर तुम्हाला मिळणार आहे. आणि 30-30 सेंटीमीटरवर जर लाईन लावल्या तर आपल्याला 3 लाईन आपल्याला या हळदीच्या आणि अद्रकाच्या लावता येऊ शकतात. त्याच्यासाठी त्या पद्धतीने लागवड करावं. आता चौथा मुद्दा आहे लागवडीपूर्वी वाफ्याचे सोलरायझेशन करावे. अत्यंत सोपी तांत्रिक पद्धत आहे. ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांनी कृपया हे लिहून घ्या. तुम्हाला जर पाहिजे असेल सोलरायझेशन अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कोणत्याही भाजीपाला पिकाचं हे चांगलेपणा हा कशावरून आहे? त्याचा रोपवाटिका कशी करतात. रोपवाटिकेतून जे रोप तयार होतात हे जितके हेल्दी असेल जितके निर्जंतुक असतील तितकं चांगलं. मग ती निर्जंतुक कधी राहतील? जेव्हा माझी जमीन ज्या जमिनीमध्ये मी रोपवाटिका लावणार आहे की जे किंवा ज्या जमिनीमध्ये मी हळद आणि अद्रकासारखे पिकं घेणार आहोत ती जमीन निर्जंतुक आहे का? ती कशी करावी? आणि आपण याची लागवड केव्हा करणार आहे? मे महिन्यात. आपल्याकडचं टेम्परेचर तेव्हा केव्हा किती असते मे महिन्यामध्ये? 42 पासून ते 46 डिग्री सेंटीग्रेड एवढंच आपण. पण 42-45 डिग्री सेंटीग्रेड वर सुद्धा जमिनीतील काही बुरशी काही जीवाणू काही विषाणू जसेच्या तसे राहतात. त्यांना मारण्यासाठी त्यांच्यापासून आपली जमीन मुक्त करण्यासाठी एक लहानशी प्रक्रिया आपल्याला करायची आहे. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तेच हे पीक घेऊ शकत असल्यामुळे पहिल्यांदा जमीन ओली करून घ्या. बेड तयार केलेले आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला अद्रक आणि हळद लावायची आहे नर्सरीचे वाफे तयार करायचे ती जमीन ओली करून घ्यायची. पूर्णपणे फील्ड कॅपॅसिटी आणायची म्हणजे एवढी ओली करा की त्याच्यानंतर त्याच्यात पाणी पुन्हा जाणार नाही ते वरच्यावर राहील पाणी. त्याला म्हणतात फील्ड कॅपॅसिटी. 100% त्याचे पोअर स्पेसेस भरून टाकले. एवढं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाजारामधून साधारण ट्रान्सपरंट म्हणजे त्याच्यातून आरपार दिसते अशा पद्धतीचं प्लॅस्टिकचे कापड जे सहजपणे उपलब्ध आहे स्वस्त आहेत. फक्त जाळी जी आहे ती 100 मायक्रॉनची असावी. 100 मायक्रॉन जाळीचे जर पारदर्शक क्वालिटी फिल्म जर आपल्याला भेटली तर ती फिल्म याच्यावर अंतरायची जिथे आपल्याला रोपवाटिका तयार करायची आहे किंवा जिथे आपल्याला अद्रक आणि हळदीचे वाफे आपण तयार करू इच्छितात त्या ठिकाणी ती अंतरायची आहे. एवढं केल्यानंतर त्याची ती उडून जाऊ नये म्हणून त्याला आजूबाजूनी फक्त ही ते जे बाजू आहे त्या मातीनं झाकून घ्यायच्या हवेनं उडून जाऊ नये याच्यासाठी. आणि अशा स्थितीमध्ये हे जे वाफे आहेत किंवा ही जी जमीन आहे ही आपल्याला 15 दिवस ठेवायची आहे. म्हणजे याची तुम्हाला तयारी याच्यासाठी म्हटलं मी की एप्रिल महिन्यातच सुरुवात करायची आहे. आता काय होते असं केल्याने अतिशय साधं शास्त्र आहे त्याचं. अशा पद्धतीनं जर तुम्ही पॉलिथिन फिल्म त्याच्यावर टाकली तर जमिनीचं तापमान जे बाहेरचं तापमान आपलं 40-42-45 डिग्री आहे त्यावेळी आणि तिथे आम्ही जेव्हा तपासून बघितलं तर आतमधल्या जमिनीचं तापमान 10 डिग्रीनं वाढतंय म्हणजे ते 52-55 डिग्री सेंटीग्रेड होते. आता मात्र 50 डिग्री तापमानापेक्षा जास्त तापमान झाल्यामुळे हे जे हानिकारक विषाणू जीवाणू आणि बुरशी होती ती बुरशीचा नायनाट होण्यास ही एवढी साधी सिम्पल टेक्निक आपल्याला मदतीला जाऊ देते. आणि यालाच म्हणतात लागवडीपूर्वी वाफ्यांना सोलरायझेशन करणे. याला मराठीत संस्करण असं म्हणतात. हे संस्करण करणं आता काळाची गरज झाली आहे. नुसत्याच लागवडीसाठी नाही हळदीच्या किंवा अद्रकाच्या लागवडीसाठी नाही ज्याच्यामध्ये वांगी असेल मिरची असेल कोबी असेल
जिथे आपण रोपवाटिका तयार करतो त्या रोपवाटिकेच्या जागेसाठी सुद्धा सोलरायझेशन करणं तेवढंच गरजेचं आहे. हा निचरा दांड बघा तिथे खाली लिहिलेला आहे मुद्दाम, जो त्याचा उद्देश एवढाच आहे, त्याच्यात जास्त डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला, की जेवढं म्हणून या झाड या पिकाला तुम्ही पाणी देणार, एक्सेस पाणी जिथं होते ते पाणी निघून गेलं पाहिजे. लागवड कशी करावी याच्याबद्दल मी विवेचन केलेलं आहे. आता याच्यात कोलित आणि तण व्यवस्थापन हे दोन भाग महत्वाचे आहे, कारण हे दोन्ही पिकं हे जवळपास लागवडीपासून 210 ते 270 दिवसापर्यंत तुमच्या जमिनीत राहणार आहेत, म्हणजे जवळपास 8 ते 9 महिन्याचं हे पीक आहे. अद्रक असेल किंवा हळद असेल, मग आता दोन्ही इतक्या दिवसापर्यंत तुमच्याकडे राहणार आहेत. लागवडीच्या दिनांकापासून काढणीपर्यंत त्याला तुम्हाला 12 ते 14 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागणार आहेत, म्हणजे साधारण हे पाण्यातच पीक राहणार आहे. अशा वेळेला तिथे तणांचा बंदोबस्त करणं फार गरजेचं आहे, कारण जेव्हा जेवढं जास्त तुम्ही पाणी देणार तेवढी जमीन ओली राहणार, आणि जेवढी ओली जमीन राहील तेवढं तिथे तणांचं बीजांकुरण होणार आणि तणांची वाढ जास्त होणार. म्हणून आधुनिक शास्त्रामध्ये एक मी तुम्हाला हे देतो, तणाचं तणनाशकाच्या स्प्रेइंग देतो, म्हणजे ती याच्यामध्ये कव्हर केलेलं नाही. मागच्याच वर्षी विद्यापीठाने जी शिफारस केलेली आहे ती लिहून घ्या, ज्याचं नाव आहे गोल, बाजारामध्ये त्याचा इंग्रजीत नाव आहे ऑक्सिक्लोरोफेन, गोल नावाने ते बाजारात उठलं आहे, ते घ्यायचं आहे 20 मिली. आणि दुसरं फिनॉक्सिपीइथिल, त्याचं नाव आहे टर्गा सुपर, किंवा त्याला दुसरं नाव आहे व्हीप सुपर, फिनॉक्सिपीइथिल, फिनॉक्सी डॅश पी डॅश इथिल, ठीक आहे, त्याचा कमर्शियल नेम आहे टर्गा सुपर किंवा व्हीप सुपर, ते 10 मिली घ्यायचं आहे. दोघांचं मिश्रण करा, ठीक आहे, 20 मिली गोल आणि 10 मिली टर्गा सुपर. आणि हे साधारणतः लागवडीपासून 45व्या दिवसापासून 45व्या दिवसावर एक आणि 100व्या दिवशी एक या पद्धतीनं दोन फवारणे या तणनाशकाच्या जर केल्या तर आपली जी हळद आणि अद्रकीचं त्याचप्रमाणे कांदा आणि लसूण हे दोन्ही जे पीक आहे जिथे हाय डेन्सिटी प्लांटिंग आहे, पाणी नेहमी राहते, आणि जिथे नेहमी नेहमी आपल्याला तणांचा नियोजन करण्यासाठी आजकाल मजुरांचा प्रश्न आहे तो हे करण्यासाठी विद्यापीठाने मागच्या वर्षी ही जॉईंट अग्रेस्को मध्ये दिलेली शिफारस आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये लिहिलंय ही पहिली बाब जी आहे, अतिशय जास्त पाणी किंवा पाण्याचा ताण देणं या दोन्ही गोष्टी या दोन्ही पिकासाठी टाळाव्यात. 12 ओलिताची गरज आहे, 3 ते 4 वेळा निंदण म्हटलेलं आहे. आता जे मी तुम्हाला तणनाशक सांगितलं त्याच्यामुळे 3-4च्या जागी हे 1 ते 2 वरच काम बघेल. आणि आजच्या धनाला विशेष महत्व आहे, हाही एक बाब तुमच्या लक्षात असू द्या. आजकाल बरेचसे भाजीपाला पिकं हे आजच्या धनावर घेऊन घेतलेलं आहे. आच्छादन म्हणजे काहीही नाही, दुसरं तिसरं मल्चिंग पेपर आहे. मल्चिंग पेपर हे बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे, त्याच्या जाडीवरून त्याची किंमत ठरवल्या जाते. आता जाडी किती, 100 मायक्रॉनची जर जाडी असेल, वरून सिल्वर रंग म्हणजे चांदीचा रंग आणि खालून काळा रंग असेल, तर याची जी मार्केटमधले साधारण प्राईस आहे ही 500 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद अशी जर असेल तर 12,000 रुपयाचा एक रोल मिळतो. तोच रोल 500 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद, पण त्याची जर 20 ते 25 मायक्रॉन एवढी जर कमी जाडी असेल तर तो 2,000 रुपये 1,500 रुपये मिळू शकतो. तो टरबुजासाठी जनरली वापरतात, बरोबर आहे, तो आपल्याला कामाचा नाही. परंतु हळद आणि अद्रक हे जे दोन्ही पीक आहे याचे जे कोंब येतात हे कोंब जसे जसे येतात त्या पद्धतीने तिथे ते त्याला छिद्र करावे लागतात. आणि म्हणून हे जे 1800 आणि 2025 mm जाडीचा जो आच्छादनाचा पेपर मी सांगितला त्याचा वापर शेतकरी बांधवांनी करावा, म्हणजे जेणेकरून एक वेळा वापरलेला आच्छादन पेपर हा पुढच्या वर्षी वापरता येत नाही. परंतु जो मिरची कांदा सॉरी मिरची टोमॅटो आणि वांगी या पिकांसाठी त्याचप्रमाणे काकडीवर्गीय भाजीपाला पिकांसाठी जो आच्छादनाचा कागद आपण वापराल तो मात्र 100 mm जाडीचा असला पाहिजे. फसवणूक होऊ नये म्हणून एवढं सांगतोय. खत व्यवस्थापन आताच सांगितलं मी, हे जवळपास 7-8 महिने तुमच्या शेतामध्ये पीक राहणार आहे. लागवडीपासून शारीरिक वाढ होणे आणि पुनरुत्पादित वाढ होणे, शारीरिक वाढ होणे म्हणजे पानांची संख्या वाढणे, मुंची वाढणे, आणि पुनरुत्पादित वाढ म्हणजे हळद आणि अद्रकीच्या बाबतीत त्याचा कंद पोसणे. दोन्ही गोष्टीसाठी खताची नितांत गरज आहे. कोणी जर असं म्हणत असेल किंवा मी सेंद्रिय पद्धतीनं करतो तर सेंद्रिय पद्धती पूर्णपणे रुजायला कमीत कमी 20 वर्ष लागतात. सेंद्रिय पद्धती मी पुन्हा रिपीट करतो, सेंद्रिय पद्धतीचं जर नियोजन करायचं असेल तर 20 वर्षाचा कालावधी लागतो. आणि म्हणून आपण नुसतीच सेंद्रिय पद्धती किंवा नुसतीच रासायनिक खतं न वापरता
दोघांचा समायोजन केलं पाहिजे. नुसतंच रासायनिक खतावर कोणतंच पीक घेऊ नये किंवा नुसत्याच सेंद्रिय पिकाचा आग्रह धरू नये. दोन्ही याचं एकत्रीकरण जर केलं तर निश्चितपणे आजच्या युगात आपल्याला याच्यापासून चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकते. त्याच्यासाठी ते मी मुद्दाम लिहिलं 50 ते 60 गाळ्या चांगलं सुद्धा कुजलेलं शेणखत पाहिजे. आजकाल जे ढिगाचे ढिग आपण म्हणतो राखडीचे ढिग आणि त्यालाही खत म्हटलं जाते त्याच्यात प्रॅक्टिक अर्थ असते. कृपा करून ही गोष्ट ध्यानात घ्या, त्याला शेणखत म्हणता येत नाही. आणि उच्च क्वालिटीचं शेणखत जे अत्यंत कमी उपलब्ध झालेलं आहे, दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी होत असल्यामुळे याचा मोठा प्रॉब्लेम येणार आहे. आणि त्याच्यासाठीच खाली आपण लिहिलेलं आहे की त्या हिरवळीच्या खताचा आपण उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे. भोरू आणि ढेंच्या हे जे दोन पिकं आहेत, भोरू आणि ढेंच्या यांना वाढीच्या पुनरुत्पादित वाढीच्या आदल्या अवस्थेतच आपल्याला काढून टाकायचं आहे, गाडून टाकायचं आहे जमिनीमध्ये. आणि त्याच्या योगे जमिनीतील नत्र उपलब्ध स्फुरद आणि पालाश याचं प्रमाण वाढवण्यास त्याची मदत होईल. आणि जेणेकरून आपलं जे पीक आहे, भाजीपाल्याचे पीक असतील आणखी पीक असतील, त्याच्या अन्नाचा पुरवठा आपण सेंद्रिय पद्धतीने सुद्धा करू शकतो. त्याचा जो डोस आहे तो या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केलाय. मुद्दाम मी खताचे नावं इथे लिहिलेले आहे. 170 किलो युरिया, 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 80 किलो एमओपी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश. कारण याचं जर मी सांगितलं की 200 किंवा 200, 150 नत्र स्फुरद पालाश तर लगेच लक्षात येत नाही. आणि म्हणून हे मी त्याचं नाव आणलेलं लिहू. त्याच्यातले जे पूर्ण सिंगल सुपर फॉस्फेट, अर्धा एमओपी लागवडीच्या वेळी आणि नत्राच्या मात्रा मात्र 3 वेळा द्यायच्या आहे. लागवडीच्या वेळेला, लागवडीनंतर 45 दिवसानंतर आणि लागवडीनंतर 90 दिवसानंतर अशा पद्धतीने जर आपण नत्राच्या मात्रा दिल्या तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो. याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकरी बांधवांची इच्छा आहे त्यांनी एरंडीचा ढेप, निंबोळीचा ढेप, करंजीचा ढेप, बघा तीन सांगितले, कोणते कोणते, एरंडी, करंज आणि निंबोळी, तीनही पद्धतीच्या ढेपी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आणि या उपलब्ध असणाऱ्या ज्या ढेपी आहेत या सेंद्रिय खताचं काम करतात. आणि म्हणून त्याची मात्रा ही या पद्धतीने दिली तरी सुद्धा इतर सेंद्रिय खताचं प्रमाण आपण कमी करण्यास मदत करू शकतो. आता कोणतंही पीक म्हटल्यानंतर मी कंट्रोलिंगला येतोय, मी शेवटाकडे येतो माझ्या भाषणाच्या, की कोणतंही पीक म्हटलं की रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतोच आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवणारे जे शेतकरी आहेत तेच फायदेशीर ठरतात. म्हणून आणि एक गोष्ट आणखी कृपा करून लक्षात ठेवा, कोणतंही पीक असू द्या, भाजीपाल्याचं असू द्या किंवा कोरडवाहू पीक असू द्या, रोग आणि किडीचा जर नायनाट करायचा असेल तर ते त्याचं लक्षणं दिसल्यानंतर, उदाहरणार्थ अळी जर आपली करंगाळी एवढी झाली तेव्हा जर आपल्या लक्षात येत असेल आणि मग तुम्ही 15,000 रुपये लिटर तर यांस्टार मारत असाल किंवा बेगेचच मारत असाल, उपयोग नाही. कृपा करून हे लक्षात ठेवा. म्हणून कोणत्याही किडीचा बंदोबस्त जर करायचा असेल तर त्याच्या अवस्था समजून घ्या. अळीची अवस्था, कोशाची अवस्था, पूर्ण अवस्था म्हणजे फुलपाखराची अवस्था आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंडीची अवस्था. अंडीमधून जिंकणारी जी अळी आहे त्याला लार्वी म्हणतात. आणि ही लार्वी आपल्या दररोजचं जर आपण निरीक्षण आपण केलं आपल्या पिकाचं तर सर्वसाधारण शुद्ध शेतकऱ्यांना हे अत्यंत अगोदरच लक्षात येते. आणि त्याची ईटीएल लेवल, इकॉनॉमिकल थ्रेशोल्ड लेवल, साधारणपणे 100 झाडांवर जर आपण निरीक्षण केलं आणि 5 झाडं जर आपले खराब दिसत असतील, 5 झाडं जर आपले रोग किंवा किडीमुळे जर प्रादुर्भूत झालेले असतील तर मात्र आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे, अदरवाईज नाही. पण आपण काय करतो, नेमकी चूक इथंच होते. आता तुरीचा हंगाम आहे, तुरीच्या शेंगा जेव्हा त्या पोखरलेल्या दिसतात म्हणजे अळी किवडी वाढलेली असेल त्यावेळेला मग आपण ते पेगॅसस मारतो आणि कोरेझन मारतो, बरोबर आहे, मग रिडोमिलही चालते, मग तो देईन ते चालते, दुकानदार देईन ते चालते, हे चुकीचं आहे. कृपा करून याच्यापासून सावध राहा. म्हणून या ठिकाणी पुन्हा मी माझ्या विषयावर येतो की हळद आणि अद्रक याच्यामध्ये जे महत्वाचा जो रोग आहे, कारण दोन्ही मी पहिल्यांदाच सांगितलं, दोन्ही पिकं जमिनीत वाढणार आणि त्याच्यामुळे याचे जे रोग आहे, याचं जे लक्षण आहे हे आपल्याला बाहेरून सहजपणे लक्षात येत नाही. त्याच्यासाठी या गोष्टी बारीक अक्षरात दिलेल्या आहेत. डिजेरियम वीट, वीट म्हणजे मर रोग, पूर्ण झाड मरते त्याचं ते, हे बघा इथे लिहिलेलं आहे, त्याचं हे पण दिलंय चित्र, ते जे खालचं दिसते ना ते त्याचा खोड आहे, ते खोड काळं पडते आणि जिथे हे खोड काळं पडते त्याचे पानं पिवळे पडून वाळत जातात, त्याचे लक्षण आहे. आणि पिवळे पडत नाही आणि मरत नाही बॅक्टेरियल वीट प्रमाणे. आणि रोपाच्या तळाकडील पाने सावकाश पिवळे पडतात, म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की जे पूर्वी आलेले, सुरुवातीला आलेले जे पानं असतात ते पहिले पिवळे पडतात आणि नंतर मग शेट्याकडचे पानं हे पिवळे पडत जातात. आणि साधारणतः
या पिकाबद्दल एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हा पीक ज्या शेतात ह्या रोग ज्या शेतामध्ये आढळून येईल मोठ्या प्रमाणात अशा ठिकाणचं बेणं घेणे नाही. म्हणून सुरुवातीला मी जेव्हा सांगितलं की जर तुम्हाला बेणं निवडायचं असेल तर ही आपली जबाबदारी आहे का त्या शेतात जाऊन पाहायचं. जिथून बेणं घेणार आहोत त्या शेतकऱ्याच्या शेतात आपली व्हिजिट झाली पाहिजे. त्या शेतामध्ये 25% जर आपले त्याचे हळदीचे किंवा अद्रकाचे झाडं हे फ्युजारियम विल्ड किंवा मर रोगाने ग्रस्त आढळले असतील तर अशा ठिकाणचं शक्यतो बेणं घेणं टाळावं. कारण हा बेण्यातून येणारा रोग आहे, बेण्यातून संक्रमित होणारा रोग आणि त्याच्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरा बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट, याचा अर्थ काय की जेव्हा झाडं मुलून झालेले दिसतात म्हणजे आपण जर 15-20 दिवस झाडाला पाणी नाही दिलं तर काय होते त्याचे पानं असे सुकल्यासारखे दिसतात, पाणी मागते झाड अशी अवस्था जी असते. जेव्हा तुम्ही याला पाणी देता तरी सुद्धा जर ती दिसत असेल तर त्याला म्हणतात बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट. असे झाडं जर तुम्ही उपडून पाहिले तर त्याच्या कंदाला घाणेरडा वास येतो, त्याला ते जे कंद दाबून पाहिलं तर चिपचिप झालेलं असते. असे जर कंद झालेले असतील तर त्या रोगाचं नाव आहे बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट. याच्यानंतर किडीच्या बद्दल एक थोडक्यात सांगतो. हे जे आहे हे सर्व नावं जी दिलेली आहे शूट बोरर, शूट बोरर म्हणजे काय त्याच्या जे वरती पाने जे असतात त्या पाण्याच्या फांद्या खाणारी वळी. त्यानंतर लीप रोलर हे पाने गुंडाळतात. त्यानंतर रेझम फ्लाय ही त्या कंदामध्ये पोचते त्याचे अंडे आणि नंतर ते अंड्यामधून डायरेक्ट वळीच बाहेर पडते. ते वळीला आपलं ती निघालेली असते म्हणजे हळद किंवा अद्रक निघालेली असते. नंतर थ्रिप्स सर्वात महत्वाचा घातक जर प्राणी कोणता असेल कीड तर थ्रिप्स, थ्रिप्स म्हणजे तुडतुडा. हे जे तुडतुडे आहे रस शोषण करतात हे आणि डोळ्याने दिसत असताना ते एमएम मध्ये असतात बारीक, डोळ्याने दिसतही नाही लेन्स खाली पाहावे लागतात इतके बारीक असतात. परंतु यांचं नियोजन यांचं नियंत्रण करणं हे तेवढंच कठीण आहे हे लक्षात घ्या. कारण काय याचं पॉप्युलेशन जे आहे याची जी पिढी आहे ती 15-21 दिवसात तयार होते. 15-21 दिवसात जर एखाद्याची पिढी तयार होत असेल तुम्ही किती मारायचा प्रयत्न केला 100 कीड आहे तुमच्या शेतामध्ये हळदीवर आणि अद्रकावर आणि किंवा वांगीवर मिरचीवर आणि तुम्ही मारत असताना त्यातल्या 80 तुम्ही त्या तुडतुडे मारून टाकले परंतु 20 राहिले. 20 रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ही रोगप्रतिकारक वाढलेली शक्ती मग मात्र मोडून काढणं जेव्हा तुम्ही तेच औषध जेव्हा पुन्हा मारता त्याच्या नियंत्रणासाठी त्याला ते प्रतिबंधित असते आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून पुन्हा पीड तयार होते. पुन्हा तुम्ही महागाचं औषध मारता पुन्हा ते त्याच्या 80 मारतात पुन्हा 20 तयार राहत. म्हणजे हे वाढती जी त्याला म्हणतात रेजिस्टिव्हिटी रोग प्रतिकारक क्षमता जशी आपल्यात निर्माण होते तशी किडींमध्ये निर्माण होते. आणि म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे आता जे तीनही रोग आणि किडी सांगितल्या याच्या नियंत्रणासाठी एकदम मोठ्या प्रमाणात मोठं म्हणजे काय तुमच्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं की महाग असलं म्हणजे महाग मोठा आहे. मी जर चांगले मोठे मोठे महागाचे औषधं सांगितले म्हणजे मी मोठा डॉक्टर आहे असं नाहीये. म्हणून आमची विद्यापीठाची आपल्याला विनंती आहे की रोग किंवा किडींचं नियंत्रण करत असताना सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घ्या. म्हणजे आलाच नाही पाहिजे रोग किंवा कीड आलीच नाही पाहिजे किंवा आली तर ती नियंत्रित कशी राहील ती वाढणार कशी नाही आणि जर समजा वाढीची अवस्था दिसली तर एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा एकात्मिक रोग व्यवस्थापन करून वेगवेगळे आता बघा त्याच्यामध्ये दोन विषय मी देईन या सर्व नियंत्रणासाठी. एक म्हणजे सापळा तयार करून पिवळा सापळा पिवळा कागद असेल पिवळा पुठ्ठा असेल त्याच्यावर पिवळ्या रंगावर एरंडीचं तेल किंवा ग्रीस हे घासा आणि साधारणतः एक गुंठ्यामध्ये एक या पद्धतीने एक फूट लांब आणि 1 फूट रुंद या पद्धतीचा एक पुठ्ठा तयार करा त्याच्यावर ग्रीस किंवा तेल हे करा. त्याच्यामुळे काय होते की याचे जे पूर्ण वाढलेले पतंग असतात हे त्याच्याकडे आकर्षिले जातात त्या रंगाकडे आणि तिथे ते अंडे देतात. म्हणजे आपल्या शेतावर किंवा पिकावर येणारे जे अंडे आहेत एक अंड आपण जर कमी करू शकलो त्याचं तर आपले जवळपास 10,000 क्रिप्स हे कमी होऊन जातात हे लक्षात घ्या. म्हणून एक अंड म्हणजे लहानशी गोष्ट नाही आहे हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. हे बाकीचे ह्या किडी दिलेल्या या एवढ्या महत्वाच्या नाही आहे कारण ह्या सर्वच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येतीलच असं नाही. याच्या नियंत्रणासाठी काय विचार काय तुमचे जे काही प्रश्न असतील याच्या नियंत्रणासाठी जे काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील ते पर्सनली विचारू शकता त्यासाठी मी माझा नंबर देईन आणि त्याच्यासाठी वेळ आपण आता इथे हे करणार नाही आहे. आणि हे एक शेवटचे जे माझे हे टेबल आहे हे फक्त एवढ्यासाठीच आहे की ओव्हरऑल मॅनेजमेंट म्हणजे काय नुसतंच कीड नियंत्रण नाही तर त्याच्यासाठी
सेकंडरी म्हणजे प्राथमिक मूलद्रव्य, सेकंडरी म्हणजे दुय्यम मूलद्रव्य आणि त्याच्यानंतर बाजारात उपलब्ध असणारे सूक्ष्म मूलद्रव्य, याची सुद्धा आपल्याला आपल्या खडद आणि अद्रकीच्या लागवडीच्या संदर्भात महत्व आहे. आणि लागवडीपासून 25 ते 30 दिवसापासून तर 210 ते 220 दिवसापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचं खत नियोजन, वेगवेगळ्या पद्धतीचं कीड आणि रोग नियंत्रण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. हे अत्यंत स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे वेळेचं भान ठेवून आपण या ठिकाणी थांबतोय. आपले जर काही प्रश्न असतील तर कृपया तुम्हाला मी पहिले नंबर देतो, तो नंबर लिहून घ्या. विद्यापीठाचा एक नंबर देतो टोल फ्री, तो पण तुम्ही लिहून घ्या आणि आपले प्रश्न निसंकोचपणे त्या ठिकाणी विचारा. माझा नंबर परत सांगतो, 9657 7258 44. माझं नाव डॉक्टर एस एम घावडे.